बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नवापूर राष्ट्रीय महामार्गावर इर्टिगा कंपनीची कार व वेगवार कंपनीच्या कार या दोन्ही वाहनांची धडक झाल्याने भीषण अपघात घडून आला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किरकोळ जखमी आहेत. याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर इर्टिगा कार क्रमांक GJ05RM7242 ही सुरतहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना महामार्गावर वॅगनार कार क्रमांक GJ01KE2960 या जोरदार धडक दिल्याने राष्ट्रीय महामार्गावर बर्डीपाडा फाट्याजवळ अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किरकोळ दुखापत झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे अनेक वर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ते काम आता कधी पूर्ण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महामार्ग सुस्थितीत महामार्गासाठी तयार होईल याकडे प्रवाशांसह वाहनधारकांना लक्ष लागून आहे. काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असून काही ठिकाणी एकतर्फी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे एकाच मार्गाने दोन्ही बाजूच्या वाहनांची वर्दळ असल्याने दिशादर्शका फलकांचा अभाव असल्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रवाशांबरोबर वाहनधारकांनी केली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी रईस शेख विसरवाडी नवापूर.